अहमदनगर जिल्ह्यामध्ये संघटनात्मक कामकाजाकरता आमचा प्रवास आहे। प्रवासामध्ये विजय चौधरी जी, सुजय विखे पाटील, माननीय कोल्हेताई, आमचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा प्रवास आहे। एक संघटनात्मक ही बूथ प्रमुख जे आमचे आहेत त्यांच्यासोबत संवाद आहे। महाराष्ट्रामध्ये 97,000 बूथवर प्रत्येक बूथवर 100 अशा कार्यकर्त्यांची नोंदणी, 3 कोटी कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची नोंदणी, 7820780 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि जी मेसेज मध्ये लिंक येईल, हा क्रमांक डायल केल्यावर जी मेसेज मधून लिंक येईल त्या लिंकवर आपला डेटा भरून सदस्यता आणि रोज केंद्र सरकार राज्य सरकारने केलेले काम, घेतलेले निर्णय आणि त्यावर जनतेलाही सुद्धा आपलं मत व्यक्त करण्याकरता एक आम्ही प्लॅटफॉर्मही दिला आहे। तर नगर जिल्ह्यातल्या संपूर्ण बूथमध्ये प्रत्येक बूथवर 100 कार्यकर्त्याची रचना आम्ही उभी करणार आहोत। बूथ सशक्तीकरण अभियान सोबतच जे पक्षाच्या कार्यक्रमात रोज किंवा नोकरीवर आहेत किंवा येऊ शकत नाही, पण माननीय मोदीजी, माननीय देवेंद्रजी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचे आहेत, अशा नागरिकाकरता फ्रेंड्स ऑफ बीजेपी, फ्रेंड्स ऑफ बीजेपी, फ्रेंड्स ऑफ मोदीजी असंही अभियान आम्ही सुरू केलं आहे। 25 लाख फ्रेंड्स ऑफ बीजेपी करण्याचा आमचा प्रयत्न आहे। साधारण 6 कोटीच्या वर वेगवेगळ्या लाभार्थी योजना आहेत महाराष्ट्रामध्ये। केंद्र सरकारच्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना ज्या माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून, जसे 1 रुपया पीक विमा योजना, आता शेतकऱ्यांना हप्ते भरावे लागणार नाही, सरकार हप्ते भरेल, 12,000 रुपये शेतकऱ्यांना केंद्र सरकार, 12,000 रुपये आम्ही राज्य सरकार, दुष्काळी भागामध्ये 21,000, महिलांना 50% मोफत एसटी प्रवास, अशा लाभार्थी योजना आहेत। अशा योजना ज्या आम्ही केल्या, आता सरकारने केल्या, या सरकारच्या कामातनं धन्यवाद मोदीजी, धन्यवाद मोदीजी, हे अभियान जवळपास 2 कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न होता, पण मागच्या 6 महिन्यात आम्ही 45 लाख लाभार्थ्यांनी धन्यवाद मोदीजी असं अभियान पत्र, पोस्टकार्ड मोदीजींना पाठवलं आहे। आणि मला तर आनंद वाटतो की नंदुरबार सारख्या जळगाव जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांनी त्या ठिकाणी माननीय मोदीजींना असं पत्र लिहिलं की धन्यवाद मोदीजी, आपण आदिवासी भागातल्या, आदिवासी समाजातल्या एका शिक्षक महिलेला देशाचं राष्ट्रपती पद दिलं हे आमच्याकरता बहुमान आहे, अभिमान आहे, आपले धन्यवाद, असे पत्रही खूप मोठ्या प्रमाणावर 75,000 पत्र जळगाव तालुक्यातले गेले। खरं तर एकीकडे जे आम्ही जनतेचे मतं घेतो ते मतं नसतात, कर्ज असतं, आणि हे मताचं कर्ज सरकारने डेव्हलपमेंटचे कामं करून त्या त्या भागातला भौगोलिक विकास करून असे कर्ज 5 वर्ष काम करून जनतेला वाटलं पाहिजे की आम्ही ज्या खासदार आमदाराला निवडून दिलं त्या खासदार आमदारांनी, त्या सरकारने आमच्या भल्याकरता या 4 गोष्टी केल्या। तर ज्या 4 गोष्टी केल्या त्या 4 गोष्टी, 4 विकासाचे कामं केले, तर संघटनेचं काम आहे पुढचं, की संघटनेनी केंद्र आणि राज्यात केलेलं काम समाजाच्या शेवटच्या घटकाकरता, ज्या घटकाकरता केलेलं काम आहे त्या घटकापर्यंत पोहोचवणे,
जे आदिवासी कल्याणाकरता सरकारने काय केलं, आता शबरी योजनेचे घरकुल मोठ्या प्रमाणावर मंजूर झाले, ते किती घरकुल झाले, त्या घरकुला लाभार्थ्याला भेटले की नाही त्याचाही अभ्यास आम्ही करू। म्हणजे जे भेटले त्यांचं भेट घेऊ, नाही भेटले त्यांना मिळून देऊ। रमाई योजनेच्या घरकुला त्या ठिकाणी किती लोकांना भेटले, किती भेटायचे, आता कोटा मोठा आहे ओबीसीचे घर, आता 10 लाख 10 लक्ष कोटा आहे ओबीसी घरांचा यावर्षीचा, पण 10 लक्ष घरं गेले की नाही गेले। संघटनेच्या माध्यमातून सुद्धा सरकारला सपोर्ट झाला पाहिजे। संघटना म्हणजे काय, सरकारला सपोर्ट करण्याकरता भारतीय जनता पार्टीने आपलं काम उभं केलं पाहिजे आणि एक एक लोक जोडत नेले पाहिजे। तर मला वाटतं की आज नगर जिल्ह्याच्या प्रवासामध्ये संपूर्ण बूथवर 100-100 नोंदणी करणे आणि हा जो आकडा येईल या आकड्यातनं मग त्या सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या विचारधारा आणि आमचं काम जे सरकारचं काम आहे त्यांच्या माध्यमातून त्या त्या मतदारसंघामध्ये त्या त्या गावामध्ये पोहोचवणे असा जवळपास दौरा आहे। अयोध्येच्या दौरा अयोध्येच्या दर्शनाला प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला अयोध्येला कितीतरी वेळा उद्धवजी आदित्यजी जाऊन येतात किंवा अयोध्येच्या राम मंदिर हे 500 वर्षानंतर आपल्या देशाकरता जे या देशाचं प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे, तुमच्याही मनात आहे की अयोध्येचं राम मंदिर बनावं, त्यावेळी आम्ही दर्शनाला जावं। मला वाटतं की प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला कुणालाही जाण्याचा अधिकार आहे, आपलं आराध्य दैवत आहे आणि अशा दौऱ्याला कुणी टीका करू नये। उद्या उद्धवजी किंवा संजय राऊतजी किंवा शरद पवारजी किंवा कुणी दौऱ्यावर गेले, नाना पटोलेजींनी म्हटलं, मधात म्हटलं होतं मला, नाना पटोलेजींनी जाहीरही बोलले होते की मी सुद्धा अयोध्याला जाणार आहे। नाना पटोलेजींनी आत्ता 15 दिवसापूर्वी आम्ही सुद्धा आमच्या संपूर्ण आमदार खासदार असेल अयोध्याला जाऊ, मग तेव्हाही थोडी जरा टीका केली असती तर बरं झालं असतं। पण मला टीका कुणावरच करू नये, आमच्यावर का टीका करता, सर्वच जा तुम्ही जा, तुम्हाला कोणी मनाई केली। शिवसेना आणि भाजपला शिवरामांचा आशीर्वाद मिळेल, परंतु जो शेतकरी आहे त्यांना सरकारचा आशीर्वाद कधी मिळणार, कारण 3 महिने सावकारीचं संकट येऊन गेलं, अजून अनेकांना मदत नाही, मागची नुकसान भरपाई देखील मिळाली। तुमच्या माहितीकरता परवा कॅबिनेटमध्ये आणि मागच्याही काळामध्ये तुम्ही जरा तुलनात्मक जर केलं ना तर बरं वाटेल। मागच्या सरकारच्या काळात मी तर 20 वर्षापासून विधानमंडळात आहे, एनडीआरएफच्या बाहेर कधी मदत केली नाही। देवेंद्रजी एकनाथजी आले दुपटीने मदत, त्या 1 वर्षापूर्वी ज्या गारपीटला झाली। तुम्ही मला चूक ठरवा किंवा मागच्या सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळातले पैसे जे उद्धव ठाकरेंनी आणि अजित पवारांनी दिले नाही ते सुद्धा पैसे देवेंद्रजी आणि एकनाथजी सरकारने दिले, आणि आता जे काही त्यांनी एनडीआरएफच्या दुपटीनं निर्णय जो घेतला त्याकरता बजेट करावं लागतं, त्याकरता कॅबिनेट निर्णय करावा लागतो। परवाच्या कॅबिनेटमध्ये बघा ना, आणि आज पुन्हा अवकाळी पाऊस झाला रात्री सटाणामध्ये, आज त्या ठिकाणी मोठा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात झाला आहे, 3 दिवसापासून चालू आहे। पुन्हा सर्वेक्षण होईल, पुन्हा त्या ठिकाणी मागणी होईल, पुन्हा त्या ठिकाणी कलेक्टर रिपोर्ट पाठवतील, शेवटी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागतं, पंचनामे करावे लागतात। सरसकट मदत ठरलीच आहे एनडीआरएफच्या दुप्पट, आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एनडीआरएफच्या दुप्पट त्यांनी मदत जात नाही, कारण ती सरकारला भरावी लागतं, केंद्र सरकारची वाट न बघता। तर मला वाटतं जे काही मदत झाली आहे ती यापूर्वी 1 वर्षापूर्वीच्या संपूर्ण गारपीटग्रस्त आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी झाली आहे, या 6 महिन्यातला संपूर्ण डेटा कालच्या कॅबिनेटमध्ये झाला आहे आणि आज 3 दिवसात पुन्हा डेटा तयार होईल। हस्तलिखित सातबाऱ्यावर नोंद असावी, अयोध्येतील साधू महंतांनी त्यांना नो एंट्री जाहीर केली, त्यांना येऊ देणार नाही असा इशारा दिला। कुणाला? त्यांचा तो अधिकार त्यांनी वापरायचा आहे, यांच्या अधिकाऱ्यांनी वापरायचा आहे, कोणी किती कुणाला मनाई केली ते उद्धव ठाकरेजी उद्या जायचं ठरवलं, प्रभू रामचंद्र दर्शनाला कोण जाणार नाही। मला वाटतं की साधू संतांनी काय, साधू संतांनी जो आरोप केला की हिंदुत्वापासून ते दूर गेले, हाही त्याच्यातून नाही, ते तर गेलेच आहे। साधू संतांचे आरोप काय, महाराष्ट्रात 13 कोटी जनतेचा आरोप आहे की 20 घटना मी तुम्हाला एका मागून एक दाखवतो, जर प्रेस सुरू ठेवली तर, की उद्धव ठाकरेजींनी कितीदा हिंदुत्वाच्या म्हणजेच स्वर्गीय हिंदू ऊर्जा सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांनी ज्या हिंदुत्वादी विचाराने शिवसेनेची स्थापना केली होती त्या मूळ शिवसेनेच्या स्थापनेपासून उद्धवजी किती किती कुठल्या कुठल्या विषयातनं या उदाहरणातून दूर गेले याचे उदाहरणं महाराष्ट्राने बघितले आहे। त्यामुळं
मला वाटतं की अयोध्याला दर्शन जाण्याकरता त्यांचा अधिकार आहे. साधू संतांनी काय म्हटलं त्याच्या वादात मला जायचं नाही आहे. पण हिंदुत्वाच्या विषयाला उद्धवजीने सोडलं का तर सोडलाय हे मी मान्य करीन. भाजपपासून उद्धव ठाकरे परवाही मी एबीपी माझाच्या कट्ट्यावर बोललो आणि कालही बोललो की विश्वासघाताच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये थारा नाही. तुम्ही जाहीर सभामधून एखाद्या विषयाला घेऊन टीकाटिपणी केली ती व्यक्तिगत नसावी. आम्ही पाळतोय की व्यक्तिगत टीकाटिपणी नको. शरद पवारांनी अदानी समूहाला पाठिंबा दर्शवलेला आहे. काय कसं बघताय 2024 ची वेगळी तयारी बघून बघताय का? नाही, मला वाटत की ते वेगळी तयारी वगैरे आमची काही. मला असं वाटतं की त्यांचा बोलण्याचं तात्पर्य असं आहे की एखाद्या बाहेर देशाची संस्था किंवा कंपनी हिंडरबर्ग सारखे लोक येऊन या ठिकाणी मार देशातल्या उद्योजकांना बदनाम करून त्यांचं संपूर्ण जे त्यावरचा विश्वास उडवण्याचा प्रयत्न करतात. शेवटी उद्योजकांनी महाराष्ट्राला देशाला पुढे नेलं आहे. तर सरकारची जबाबदारी आहे तशी उद्योजकही महत्वाचे असतात. उद्योग झाले नाही तर कुठला अहमदनगर जिल्ह्याचा काय होईल, उद्या पुणे जिल्ह्याचा काय होईल. उद्योग आलेच पाहिजे. पण त्यांच्या अनियमिततेबद्दल त्यांच्या विषयाबद्दल बाहेरची संस्था बोलतो आणि त्या संस्थेला भारताने उचलून धरायचं यापेक्षा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालात जी काही इन्क्वायरी आहे ती योग्य असं बोललंय. मला वाटतं की ज्या पद्धतीने मोदीजी संपूर्ण जगात देश मांडतात आहे, परवा 78% पसंती मोदीजींना देशात मिळाली आहे, जगात मिळाली आहे. जगात 78% पसंती मिळाली. आपण बघितलं असाल परवाही बघितलं असाल की मोदीजींनी ज्यांनी इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं ते इंग्रजाचा खाली गेले पण भारत 5व्या नंबरवर आला. हे जे जगाला जगासमोर भारत मांडताय मोदीजी, ज्याप्रमाणे G20 प्रतिनिधित्व होत आहे, जगामधले काही लोक असे आहेत जे आपल्या भारताची प्रगती बघू शकत नाही. असे लोक षडयंत्र करत राहतात आतमध्ये आणि बाहेर. या षडयंत्राचा भाग असे मला वाटतं. त्यामुळे पवार साहेबांनी आपली भूमिका मांडली आहे. विदेशी संस्थांच्या रिपोर्टवर न बघता आपल्या देशांनी सुप्रीम कोर्टाने जे काही निकाल दिले त्या निकालावर बघा किंवा त्या निकालाने जे काही त्या ठिकाणी हे तयार केली आहे, रिपोर्ट तयार करेल किंवा ती समिती तयार केली आहे, त्या समितीचा रिपोर्ट येऊ द्या. मला वाटतं असं बोलले की कोण नेता काय बोलतो काही नेत्यांना अर्थ नाही असं वाटायला लागलं लोकांना. त्यामुळे मला वाटतं यातनं आपण बाहेर निघायला पाहिजे. मी विरोधी पक्षालाही विनंती करतो आपल्या माध्यमातून, विरोधी पक्षांनी सुद्धा जे चुकताय त्या ठिकाणी बिलकुल बोट ठेवलं पाहिजे, जे चुकताय त्यावर 1000 वेळा बोललं पाहिजे. पण व्यक्तिगत स्वरूपाने असं झालं तसं झालं यापेक्षा पॉझिटिव्ह काय होईल हे काढलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की विरोधकांनी मुद्द्यांवर बोललं पाहिजे, मात्र सत्ताधारी पक्षातील काही आमदार सुद्धा टीकाटिप्पणी करताना अत्यंत खालच्या पातळीवर करतात, अशा नेत्यांना तुम्ही पक्ष म्हणून काय त्यांना सल्ला द्याल? मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेल, जेव्हा जेव्हा विरोधी पक्षाकडनं एखादा वार येतो त्याला प्रतिवार होतो. आता असं तर नाही ना की तुम्ही रोज आम्हाला शिवाय द्याल, रोज चप्पल मारायला आम्ही तुमच्या चप्पला रोज खायच्या, गाल मोकळा ठेवायचा, मारा गाल माझ्या गालावरून मारा माझ्या गालावरून मारा असं होणार आहे का? शेवटी आमचा चुकला तर आम्ही मान्य करू का आता चुकलाय. उद्यापासून हे बंद झालं तर सारच बंद होईल ना. सकाळी सुरुवात कोण करतं तुम्हीच बघा ना, तुम्हीच सांगा. सकाळी सुरुवात 9 वाजता कोण करतं? त्यांना जर उत्तर दिलं नाही तर कुठेतरी ते वाद प्रतिवाद संपून कुठेतरी विकासाचे प्रश्न समोर येतील. ते असा काही वाद उपस्थित करतात की ज्यावर नाही बोललं तर महाराष्ट्राला वाटतं हे आरोपी आहेत. असे काही प्रश्न उपस्थित करतात की महाराष्ट्राला वाटतं आरोपी आहे म्हणून उत्तर देत नाही यांचं. शेवटी लोकशाहीमध्ये उत्तर द्यावे लागतात. लोकशाहीमध्ये तुम्ही आता प्रश्न मला विचारताय, तुमचा अधिकार तुम्ही वापर करताय, मला उत्तर द्यावे लागतात आहे. तुमच्या अधिकारात मी बदलता येत आहे. शेवटी प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यांनी आपल्या अधिकारात बोललं पाहिजे. आणि त्यामुळे मला वाटतं की हे बंद झालं पाहिजे या मताचा मी. पुढचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल? जी पुढचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल? आता जे अधिकार माझ्या अधिकारात नाही आहे आणि मला वाटतं आज राज्याला सक्षम मुख्यमंत्री आहे. आज राज्याला शिवसेना भाजपाचं सरकार आहे. 2024 पर्यंत चर्चा कशाला करायची आपण? आता नाही, आता हे कोणी ठरवलंय? पण जो नियम युतीचा पूर्वी होता, नितीश कुमार साहेबांच्या बद्दल घोषणा केली होती मोदीजींनी, नितीश कुमार साहेब कमी जागा निवडून आले आणि भाजप जास्त आली आणि साहेबांनी आमच्या मोदीजींनी जाहीर केलं, प्रधानमंत्री मोदीजींनी अमितभाईंनी, की जरी आम्ही कमी जागा जास्त आलो तरी नितीश कुमार मुख्यमंत्री होतील.
ऐका ना, मग झाले ना, शेवटी हा निर्णय केव्हा होतो, हा 2024 च्या निवडणुकीच्या काळात निर्णय होईल। आम्हाला आज आमचं सरकार सुकाणं चालू आहे आणि मला तो अभिमान आहे कि दोन असे नेते जे महाराष्ट्राची गरज होती, जी महाराष्ट्राला 18 तासाची गरज होती, फेसबुक लाइव की गरज होती महाराष्ट्राला, महाराष्ट्राला 18 तास मैदानात निघून काम करण्याची गरज होती। 18 तास जनतेमध्ये काय जनतेला वाटत बघा, मला पहिल्यांदा अभिमान आहे एकनाथ माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकारचा की पहिला वित्तमंत्री आहे, त्यांना हे का वाटावं की 40,000 लोकांसाठी बजेट कसं असलं पाहिजे याच्यावर प्रतिक्रिया घ्यायची आणि मग बजेट मांडायचं। 40,000 लोकांनी बजेटच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सूचना दिल्या की बजेट असं असलं पाहिजे, बजेट असं असलं पाहिजे। शेवटी जनतेला काय वाटतं किंवा जनतेमध्ये कोण जातं, एक दोघंही आता अत्यंत चांगले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळाले आहेत आणि धुवाधार बॅटिंग करतात आहे, सुरुवात झाली आहे, सप्टेंबर पर्यंत आहे, अजून 1.5 वर्ष बाकी आहे निवडणुकीला। प्रश्न तो नव्हता, तुम्हाला फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडतील का उपमुख्यमंत्री? असं आहे की जे जर तरला जीवनात काहीच अर्थ नसतो। आता मी इथेच सांगतो, जीवनामध्ये राजकारणात असो, समाजकारणात असो की व्यक्तिगत जीवनात असो, जर तर याला काही जीवनात अर्थ नाही। पुढच्या काळात 2024 नंतर जे काही आमचे नेते निर्णय घेतील, एकनाथजी देवेंद्र निर्णय घेतील, आताही काही एकनाथजी विचारांनी असं म्हटलं नव्हतं की मला मुख्यमंत्री करा असं कोणी, त्यांनी काही आग्रह धरला का? त्याच्यावर अभिमान आहे मला एकनाथ शिंदेवर, त्यांनी असं म्हणलं नाही कधी मला की आम्हाला मुख्यमंत्री करा, कधीच त्यांनी हा शब्द वापरला नाही। मी त्या ठिकाणी त्यांचं जेव्हा शेवटच्या दिवशी होतो तेव्हा भेटलो त्यांना, त्यांना वाटले नाही कधी मला मुख्यमंत्री होईल वगैरे, पण त्या ठिकाणी ते झाले, शेवटी जळतरला अर्थ नाहीये।